ना मी तळेगाव शहरातल्या नागरिकांना आता आवाहन करतो की तुम्ही या ठिकाणी राहताय, नगरपालिकेला टॅक्स रूपी कर देखील देण्याचं काम करताय, आपलं काम टॅक्स देण्याचं आहे, जो काही नगरपालिका कर आकृती हा आपण वर्षाकाठी भरताय, लोकप्रतिनिधी म्हणून माझी किंवा नगरपालिकेतील सध्याचा असलेल्या प्रशासनाची देखील जबाबदारी आहे, माझी नगरसेवक नगराध्यक्ष किंवा इतर प्रतिनिधी माझे आमदार असेल यांची देखील जबाबदारी आहे, कुणीच या बाबतीमध्ये जबाबदारी झटकून चालणार नाही। मागील 6 महिन्यापासून लोणावळा तळेगाव नगरपालिकेच्या बाबतीत नागरिक अत्यंत निराश आहेत, त्यांचे प्रश्न सोडवले जात नाही, ह्या तक्रारी माझ्याकडे देखील येत आहेत। मुळामध्ये सरनाईक सारखा एक अधिकारी या ठिकाणी काम करत असताना त्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला नव्हता तरीसुद्धा का बदलला, हे खासदार श्रीनाप्पा बारणे यांनी उत्तर दिलं पाहिजे, कारण बारणे खासदारांनी कारण नसताना एक निष्कलंक का पण त्याला म्हणतो तो म्हणजे हां अकार्यक्षम असलेला एक म्हणजे आता वाईट बोलू नये परंतु इतका निर्लज्ज असा अधिकारी ह्या नगरपालिकेमध्ये आणून बसवला आहे, जनतेचे प्रश्नाशी घेणं देणं नाही, कुणालाही नगरपालिकेमध्ये चांगली पद्धतीची ट्रीटमेंट दिली जात नाही, प्रश्न समजून घेतले जात नाही। आजही दिव्यांग बांधव आले होते, त्यांच्या मानधनाच्या बाबतीतला सुद्धा तोच प्रश्न होता, आणि म्हणून नगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून त्यांना त्यांचा पगार मिळतो आहे, त्यांना त्यांचे अधिकार आहेत, परंतु जनतेला येणाऱ्या काळामध्ये एक संघ राहून नगरपालिकेमध्ये जर उद्याच्या काळात कुठलाही पवित्रा आपल्याला घ्यायची वेळ आली तर आपल्याला ती घ्यावी लागणार आहे। राहिला प्रश्न कामांच्या संदर्भात, मी मागील आठवड्यातसुद्धा संपूर्ण आढावा घेतला आणि त्या बाबतीमध्ये इतर जे काही अधिकारी आहेत बांधकाम विभागाचे किंवा ठेकेदार आहेत त्यांना देखील सूचना केल्या आहेत। कामांच्या बाबतीमध्ये रस्ते लाईट पाणी ह्या मूलभूत सुविधा ह्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाकांक्षा असलेल्या नगरपालिकेची इमारत त्याचबरोबर क्रीडांगण आणि इतर भागातले असलेले मुलांकरता खेळण्याकरता आणि नागरिकांकरता ओपन स्पेसमधले गार्डन या बाबतीतसुद्धा सातत्याने पाठपुरावा करतो आहे। मी त्या बाबतीत जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रारी मुख्याधिकाऱ्यांबाबतीत दिलेल्या आहेत, त्यावरती त्यांनी निर्णय घ्यावा, आणि मी खासदार साहेबांना देखील विनंती करतो की आपण यामध्ये लक्ष घालावं, कारण नसताना असला चुकीच्या पद्धतीचा भ्रष्टाचारी अधिकारी नगरपालिकेमध्ये आणून ठेवला आहे, त्याबाबतीत आपलं मुख्याधिकारी यांच्यात जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, कारण आपले आणि मुख्यमंत्री मोदींचे घरोप्याचे संबंध आहेत, आपण सत्तेमधले आहात, त्यामुळे तुमची सत्ता नगरपालिकेच्या कामामध्ये त्यांनी दाखवावी।